Plots for sale at Dhargal, just 5 kilometers from Mopa Airport. Plots ranging from 230 to 300 square meters, starting from rupees 15 to 17,000 only. Call now. Hello, boy. लोग क्या करते हैं सर्विस में आना सर्विस तरी करून बारीक मॅडम केस सीएम पासून येऊन तू ऐकून आवडला कितलो तेप झाला नाव सांगतोय सीएम येऊन कितलो तेप झाला केन्ना घालूंक लायता काय म्हणटा तुका तू अजूनही सांगपूच नाही तर तिका कितलो तेप कित्याक ना 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 आमचे म्हणक ना सगळी ऑफिसां तुका सांगलेली जाता तितले तुम्ही शिफ्ट करा तेका सगळी बिल्डींग म्हाका खाली जाय तेच पास प्रोसेस चालू केलो तुवें बिल्डींग वॉटेवर डे स्टोरूम पण ते किती आलं हलत दिसता मला तुला म्हाका एज फास्ट फूड कळ्ळें तुमच्या केन्ना रिपोर्ट तुका आता सीएम पासून येऊन आम्ही तुम्हाला सांगले शिफ्ट करून अजून तीर्थनार घेऊन ना बाय फ्रायडे पर्यंत हां बाय फ्रायडे पासून म्हाका सगळं रिपोर्ट जातो गायब सावंत गायब कोणूच ना ऑफिसान पण म्हाका आता हेच्या पुढे एक्सक्यूज काय करचे ना तुका 8 दिसां भितर म्हाका सगळ्यांचा हेचो रिपोर्ट पाहिजे परत म्हाका 8 दिसां भितर पूर्ण कालची म्हाका सांग काल कोणाक कोणी हे केलं फ्लॅग फ्लॅगाची फ्लॅग कोणी हे केलं कोणा कडसून घेतलं पुलीस कडेन कॉन्स्टेबल एक बांद घालून काल म्हाका सांग
प्रोटोकॉल तू जाने तो भाषण को येता देना भाषण नहीं है आगे ले स्पीच स्पीच वेलकम टू यू वाशिंग द रॉन्ग लाइन वेलकम कल्चर रॉन्ग लाइन रॉन्ग नहीं लॉन्ग लाइन जे लॉन्ग नहीं वेलकम लॉन्ग नहीं करा स्पीच ना तुका राइट ना देत पीआयक पीआयक कसे घेतले तुम्ही पीआयक पीआयक असा आहे प्रोटोकॉलान बसता पीआय पीआय बसता प्रोटोकॉलान सर लागत मान्य करून घेता जे पण ह्याच्या पुढे ते जाऊचे ना जे पण किती कालचं जो हे झाला त्या इन्सिडंट देशाचं हे नव्हतं अवमान तो देशाचं तरी हा करून घेता ताका लागून हायचा हांगा येयलो असा कालू हांवें तो विषय सीएमाकडे मांडलो कित्याक फ्लॅग हॉस्टिंगा बद्दल सामान सांगला हे जे पळय कोण आपल्या कॉन्स्टिट्युएशन आसा त्यांच्यानीच करपाचो म्हणून आपण तो हे करून दिता म्हणून सांगला हेजे पहिली तुमचं इन्सर्ट केला नाव घालूक ना इन्व्हिटेशनात लोक हे करतात त्यांना जाग येता अशा कार्यक्रमात जबाबदारी डेप्युटी हे जो आमचो डेप्युटी कलेक्टर जबाबदारी तेजी पण तेणी किती केला पळय ते तेणी आपल्या स्वतःच्या हातून केल्ले असा ॲक्च्युली तेणी आमकां घेऊन सांगूक जाय ॲक्च्युली एम एल ए ज्यांना लोकप्रतिनिधी असतात काही लोकप्रतिनिधी सकल बसतात आणि जितूय असा दोघांक घेऊन तेणी बसून ते प्रोग्राम असता पण तो सेट करूंक जाय ते तेणी करूंक ना ओके जे किती हा पण पी आय पी आय बसू येता हॉस्पिटल पी आय बसूंक जायना ते बसवून जायना तेणीच मान्य तेजेर किती जातले ॲक्शन पी आय काल आपल्या भारताचा स्वातंत्र्याचा 77वा जो दिन आहे तो मोठ्या उत्साहात पेडणे शासकीय कॉम्प्लेक्स समोर साजरा करण्यात आला आहे आणि त्यानिमित्ताने ध्वजारोहण करताना काही तांत्रिक अडचणीमुळे जो ध्वज फडकवताना ध्वजाचा अवमान झाला त्या संदर्भात आजच आपले पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी अचानक उपजिल्हाधिकारी दीपक वांगणकर आणि त्यांचे सहकारी त्या कार्यालयात भेट देऊन याविषयी जाब विचारला कशा पद्धतीने ध्वजारोहणाचं अवमान झालं आणि तो ध्वज बांधताना कुणी जबाबदारी घेतली होती या सर्व प्रश्नांची उत्तरं देत असताना त्यानंतर आमदार प्रवीण आर्लेकर यांनी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना सांगितलं की कालचा जो जी घटना घडलेली आहे देशाचा अवमान झालेला आहे त्याची मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि इतर वरिष्ठ शासकीय अधिकारी यावर विचारविनिमय करत आहेत आणि योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दिलेलं आहे आता लोकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे वारंवार ध्वजाचं अवमान होत असताना तो अवमान केवळ ध्वजाचा नसून पूर्ण भारतवासियांचा अवमान असल्याची भावना झाली आणि त्या नजरेतूनच काल अनेक संतप्त प्रतिक्रिया जे लोकप्रतिनिधी जिल्हा पंचायत सदस्य नागरिक अशा नागरिकांनी दिलेली आहे अशी घटना कदापही पुनरावृत्ती होणार नाही याची जबाबदारी प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने प्रत्येक नागरिकाने लोकप्रतिनिधी घेण्याची गरज आहे अशी जर घटना वारंवार घडली तर आम्ही पुढच्या पिढीला काय संदेश देणार याची दखल प्रत्येकाने घ्यावी अशी या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत शिवाय या अधिकाऱ्यावर कशा पद्धतीची कारवाई होतात याकडे लोकांचे लक्ष लागले पाहिजे. मी युक्ती शिरोडकर, इन गोवा 24 तास.